आदिवासी भागातील महिलांची होणारी पायपीट थांबवण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडा येथे उभारलेल्या सोलर ड्युअल वॉटर पंपिंग प्रकल्पाचे आज खासदार गोडसे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेंद्रीपाडा येथील गाजलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येची खासदार गोडसे यांनी दखल घेत सोलर ड्युअल वॉटर पंपिंग प्रकल्पाची उभारणी केली आहे या प्रकल्पामुळे शेंद्रीपाडा येथील महिलांची पाण्यासाठी होणारी कुचुंबणा थांबदार असल्याने महिला वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकल्पामुळे पाण्यापोटी महिलांची होणारी पायपीट निश्चितच थांबणार असल्याचा विश्वास यावेळी खासदार गोडसे यांनी व्यक्त केला शेंद्रीपाडा हा आदिवासी पाडा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत ग्रामपंचायत हद्दीत आहे गेल्या अनेक वर्षांपासून येथील महिला गाव शिवारातील झजांमधून पिण्यासाठी पाणी आणत असे पाड्यावरील सतत खंडित होणारा वीज पुरवठा साथ नसल्याने येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असे काही दिवसांपूर्वी या पाड्यावरील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीटीचे विदारक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले पाण्यासाठी महिलांची होणारी कुचंबानेमुळे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व्यथित झाले स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथील पाणी टंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष घालण्याचे आदेश नामदार ठाकरे यांनी दिले नामदार आदित्य ठाकरे यांचा आदेश खासदार गोडसे यांनी येथील नागरिकांकडून माहिती घेत पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते आपल्या स्थानिक विकास निधीतून खासदार गोडसे यांनी साडे चार लाखांचा निधी उपलब्ध करून या ठिकाणी सोलर ड्युअल वॉटर पंपिंग प्रकल्पाची निर्मिती केली या प्रकल्पाचा आज लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी सेनेचे तालुका प्रमुख संपत चव्हाण समाधान बोडके ग्रीन ग्रीड प्रायव्हेट लिमिटेडचे सागर देसाई राजाभाऊ गायधनी सरपंच विठ्ठल दाळवी रघुनाथ गांगोडे पांडू दहावड मिथून राऊत निवृत्ती धूम सुरेश राऊत अकलात शेख राहुल शार्दूल नितीन लाखण प्रकाश बोर, वामन खरपडे अशोक उपडे विष्णू बेंडकोळी पांडुरंग बोरसे अशोक लाघे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शेंद्रीपाडा खर्शीत गरम पंचायत आमच्या साहेबांनी समस्या दूर केलेल्या आहेत पाण्याशी पाण्याविषयी तर आम्हाला खूप खूप धन्यवाद साहेबांचा भेटला आहे माझे नाव आपिला अमोल दाहवाड इथे जमलेले परिस्थिती सगळे उपस्थित झालेले आहेत खूप खूप सेंद्रिपायला आनंद झालेला आहे एवढे दिवसापूर्वी इथं पाण्याची व्यवस्था नव्हती आता खूप व्यवस्था झालेली आहे आम्हाला खूप महिलांना आता पाण्याची व्यवस्था झालीमुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे पण एवढाच आमचा म्हणणं आता आहे का रस्ता पण झाला पाहिजे पुलं पण झाला पाहिजे आमचा एवढाच आता म्हणणं आहे खूप खूप आम्हाला गरजेची अवस्था आहे एवढीच विठ्ठल लहू दळवी सरपंच ग्रामपंचायत खरशेत इथे आज तुम्ही खासदार साहेब हिम्मत आपा गोडसे यांनी दिले व्हिजिट दिली त्यामुळे अतिशय लोकांचं समाधान आहे आणि इथं जे सोलर पंप बसून त्यांनी जी नवीन योजना लागू केली ते सोलर पंपाला कुठलीही आवश्यकता विजेची आवश्यकता नाही किंवा रिक टाकी रिकामी होईल हे पण नाही ऑटोमॅटिक सिस्टीम बसवलेली आहे त्यामुळे इथली योजना जी संद्रीपाडीची आहे ती पाण्याची समस्या मिटलेली आहे असेच हेच प्रकार तुम्ही प्रत्येक पाड्यांवर जर केले तर विजेचा प्रश्न लागणार नाही वीज इकडे आठ आठ दहा दहा दिवस वीज नसते त्याच्यामुळे पाणी सोडले जात नाही म्हणजे व्यवस्था असून त्याचा लाईटविषयी उपयोग होत नाही तरी याबाबत त्यांनी आपण जी योजना चालू केलेली आहे आणि ही सगळ्या पाड्यांवर बसवणार असं त्यांचं भाषणातून त्यांनी सांगितलेलं आहे शेंद्रीपाडा या ठिकाणी गेले काही दिवसापूर्वी प्रसारमाध्यमांनी या आदिवासी तालुक्यातील पाड्याची पाण्याची परिस्थिती या ठिकाणी थी दाखवली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याची गंभीर दखल सर्वांनी त्या ठिकाणी घेतली आपल्या राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय आदित्य साहेबांनी देखील तातडीनं त्या संदर्भामध्ये सर्वच शिवसैनिकांना आणि लोकप्रतिनिधींना या संदर्भामध्ये आपण जागेवरती जाऊन आणि त्या संदर्भामध्ये तातडीनं निर्णय घ्यावा अशा प्रकारची त्या त्यांना मदत करावी अशा प्रकारचं आव्हान सगळ्यांना त्या ठिकाणी केलं आणि आपण देखील अनेक शिवसैनिक या ठिकाणी त्यावेळेस आले युवा सेनेचे पदाधिकारी देखील या ठिकाणी आले त्यांनी ही परिस्थिती या ठिकाणी जाणून घेतली आपण देखील या ठिकाणी जर आपण या तालुक्याचा जर विचार केला तर हा आदिवासी तालुका म्हणून त्र्यंबकेश्वर ओळखला जातो आणि याची जी भौगोलिक परिस्थिती आहे त्यामध्ये सर्व डोंगरळ भाग असल्याकारणानं या ठिकाणी पाऊस तर खूप पडतो परंतु साठवण क्षमता नसल्याकारणानं ते पाणी निघून जात असतं आणि या ठिकाणी विशेषतः प्रत्येक गावामध्ये जवळजवळ दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा पाडे आहेत आणि मग एखाद्या गावं जर आता आपण उदाहरणार्थ या गावचा जर विचार केला तर खरशेत गाव या ठिकाणवरून अडीच तीन किलोमीटरवरती आणि त्या ठिकाणवरतून इथं पाड्यावरती पाणी आणणं अतिशय अवघड असं काम मला असं वाटतं असतं परंतु त्याचबरोबर लाईटचा देखील नेहमी समस्या या ठिकाणी येत असते आणि मग त्या माध्यमातून आपण देखील या ठिकाणी प्रत्येक पाड्यावरती आता नुकतंच खरशेत गावासाठी जवळजवळ एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये ला मंजुरी देखील देण्यात आली परंतु आपण जर विहीर खोदली तर तिला पाणी लागतं नाही लागतं सगळ्यात महत्त्वाचा पाणीपुरवठा योजनेमध्ये स्रोत आणि त्यानंतर लाईट वीज पुरवठा हा अतिशय महत्त्वाचा असतो त्यानंतर पाणी घेऊन जाणं घराघरापर्यंत कदाचित शक्य होऊ शकतं परंतु हे पाडे अंतरावर असल्या मला असं वाटतं का या यासाठी एक नवीन मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आला की पाडा जर असेल तर त्याच पाड्यावरती जर हातपंप असेल किंवा विहीर असेल तर त्या विहि विहिरीवरती आपण सबमर्सिबल मोटर टाकून त्या ठिकाणी डुवेल पंपच्या माध्यमातून त्याच ठिकाणी त्याच्यावरती एक स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर त्यावरती सोलर पण आहे आणि म्हणून आपल्या या आदिवासी भागातील आमच्या आदिवासी बंधू भगिनींना निश्चितच आपल्या प्रत्येक पाड्यावरती जर अशा प्रकारची सोय झाली आणि ही केवळ आपण आता स्थानिक विकास निधीमधून केवळ चा चार लाख सत्तावन्न हजार रुपयामध्ये एक झालेली आहे तर मला असं वाटतं का अशा प्रकारचं प्रत्येक पाड्यावर जर असे युनिट बसवलेत तर निश्चित त्या लोकांना पाणी पि पी, पिण्याचं पाणी असो किंवा इतर गुस गोष्टींसाठी लागणारं पाणी असो निश्चित त्याच्यासाठी मदत या ठिकाणी होईल आणि म्हणून अशा प्रकारचंच मा आपण देखील सूचना इरिगेशन पाणीपुरवठा विभागाला देखील केलेलं आहे का प्रत्येक पाड्यावरती असं ड्वेल पंपच्या माध्यमातून प्रत्येक पाड्यावर एक जर युनिट केलं तर निश्चित पाणी पाण्याची समस्या ही राहणार नाही